साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे आता आपण कुलधर्म कुलाचार बद्दल वाचलं, त्याच्यात एक कुलस्वामिनी आणि कुलस्वामिनी स्वामी बद्दल सांगितलं. आता उपास्य देवतेबद्दल वाचायचं आहे. तर देवानी किती तरतूद केली बघा. एक तुम्हाला कुटुंबाला कुलस्वामिनी दिली आणि एक कुलस्वामी दिला आहे. त्यांची जर तुम्ही व्यवस्थित सेवा केली तर त्याच पुढे गुरुची गाठ घालून देतात. कारण गुरु भेटल्याशिवाय जीवनाची सार्थकता होत नाही. देवांचा विषय हा देवदेवतांचा विषय नाही. कोण आपण ते चुकल्यामुळे जीवनाचं सार्थक झालं नाही, मग त्रास व्हायला लागला. म्हणून मग गुरुना जन्माला येऊन दादांसारख्यांना तुम्हाला ही माहिती करून द्यावी लागली. म्हणजे देवानी सगळी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. आता त्याच्यापुढे आपण आता वाचूया. पान क्रमांक 99 उपास्य देव व करावयाची उपासन. भक्त भाविक मार्गदर्शनार्थ आल्यावर त्यांना आपण नित्याची उपासना काय करता असा प्रश्न विचारल्यावर ते अनेक देवदेवतांची नावे उच्चारून असा भास निर्माण करतात की आपले नित्य जीवन हे केवळ उपासना मार्गात व्यतीत होत असून इथे विचारला जाणारा प्रश्न हा गौण आहे. सगळं गुरुवारचा उपास आहे, रविवारचा अमुक आहे, सोमवारचा तमुक आहे. पण हे सगळं करून आपल्याला त्याच्यातनं काय मिळवायचंय हे कुणालाही माहिती नाही. हे कशाकरता करत आला तुम्ही? खूप पैसे मिळावे, धंदा चांगला चालला पाहिजे, घर चांगलं मिळालं पाहिजे, मुलं चांगली व्हायला पाहिजे, म्हणजेच काही अर्थार्थी त्याचा तुम्ही सेवा करून विकास करून घ्यायचा हा विषय बाजूला ठरला. आणि नको ते विषय हे तुम्ही करून घेऊन जीवन ईश्वरमय केल्यावर तुमच्या कर्मामध्ये तरतूद केली आहे, ते कर्म तुमच्याशी एकरूप झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण सगळं उलटच. म्हणून सांगितलं की अज्ञानाचा शाप. हे ज्ञान गुरूंच्याकडे गेल्याशिवाय होत नाही. आता इतक्या देवदेवतांची जरूरत नाही आहे. दादा म्हणतात एक तुम्हाला ऋषी मुनीनी विचार करून कुलस्वामींनी दिली आहे, एक कुलस्वामी दिलाय. आता ती पर्टिक्युलर कुलस्वामी ही तुमची वेगळी का? तर तुमच्या व्हायब्रेशन ज्यांना मॅच होतात अशा देवदेवता तुम्हाला दिल्या. पाच मित्रांच्या पैकी पाचही जणांचे पटतं का तुमचं? एकाशी जास्त पटतं, एकाशी अजिबात पटत नाही. तसंच प्रत्येक देवतांच्या देण्याचे व्हायब्रेशन वेगळे आहेत. तुम्ही जरा काहीतरी मनासारखं झालं नाही लगेच गणपतीकडे जाऊ नका. पण गणपती व्हायब्रेशन तुम्हाला धारण करायला भयंकर अवघड आहे. नाही तर विठोबाला जायचं, मग कुणा कुठेतरी जायचं, काहीतरी नवस बोलायचं. आणि नवस बोलायचं आणि काय करायचं, 21 संकष्ट्या करतो असं नवस बोलायचं. 5-10 संकष्ट्या बोलतो काही झालं नाही, उरले सोडून द्यायच्या. तो ऋणानुबंध पुढच्या जन्माला येतो. गणपती म्हणतो माझ्या 11 राहिलेल्या पूर्ण करत तो देवाधिकाचा ऋणानुबंध. म्हणून कुठेही नवस बोलायचं नाही, काही करायचं नाही, सेवा करायची, ओंकार साधना करायची आणि गप्प बसायचं. तुम्हाला काय पाहिजे हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळते. वास्तविक ज्या देवदेवतांची नावे आपण सांगत असता त्यापैकी कुलस्वामिनी कोणती, कुलस्वामी कोणता व उपास्य दैवत कोणते यातील तत्वतः फरक हा माहीत नसल्याने देवदेवतार्जन करण्यासाठी सगळ्याच देवदेवता आपल्याला अनुकूल आहेत अशी भावना निर्माण करून अट्टाहासाने जो उपासनेचा मार्ग व त्याचा अवलंब आपण करता या मागील शास्त्रीय व तात्विक भूमिका समजल्याशिवाय जन्मभर जरी तुम्ही देवाप्रित्यर्थ आपला वेळ खर्च केलात तरी केल्या गेलेल्या उपासनेचे इष्ट फल तुम्हाला प्राप्त होत नाही. कारण का? तुमची कुलदेव आहे ती ह्यलोकासाठी आहे, कुलदेव आहे तो परलोकासाठी आहे, आणि उपास्य देवता स्वर्गासाठी आहेत. आता हितापासून एकदम स्वर्गाची उपासना करायला लागलं म्हणजे कसं काय होणार? म्हणून कुलस्वामिनी आणि कुलस्वामी
त्यांची व्यवस्थित उपासना केली की योग गुरु घालून जीवनाची सार्थकता. म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगितलंय की इथून चौथ्या लोकात जायचं अवघड भयंकर, याला भवसागर म्हटलंय. या तीन लोकातून सुटका होत नाही. हा कर्मपरत्वे जन्म, या कर्मातून सुटका होऊन कार्यपरत्वे जन्मात येण्यासाठी जायचं म्हणजे इथून इथं जायचं म्हणजे जीवनाची सार्थकता. इथून इथं गुरु पहिल्याशिवाय सुटका होतच नाही. तुम्ही देवाची खूप सेवा करा, देव तुमच्या कर्मात हात घालत नाही, गुरुच कर्मात हात घालणार. म्हणून गुरु केला पाहिजे इथं, गुरु केला की ते. म्हणून बऱ्याच वेळा मी सांगून झालंय शिर्डी याचा अर्थ शिडी. जो कोणी या लोकात बाबा सांगतात शिर्डीला माझ्या पायाशी येईल, त्याला आम्ही ह्या तीन पायऱ्याची शिडी पार करून हा भवसागर पार करून चौथ्या लोकात नेईल म्हणजे स्वर्ग लोक. समजलं? तेव्हा 56 देव नको, इकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ. 56 देवांच्या 56 व्हायब्रेशन, एकाला ऍडजस्ट होत नाही. आपण पाच सांगितलं, पाच मित्रांचं आपलं पटत, पाचही जणांशी पटत नाही, एकाशी खूप पटतं एकाशी पटत नाही. तसं देवाच्या व्हायब्रेशन सुद्धा तुम्हाला ऍडजस्ट व्हायला जन्म पुरत नाही. म्हणून तुम्ही देवदेवतांकडेच त्याचा दोष सोपवता. एवढं देवाचे केलं अजून काही होत नाही. म्हणजे नाव कोणा ठेवली? देव देवतार्जन व देवाप्रित्यर्थ करावी लागणारी उपासना किंवा आराधना ही आपण आपल्या कल्पनेने किंवा इच्छेने अंगीकारून किंवा स्वीकारून त्याची फलप्राप्ती होत नाही. बरंच माझं काम होते. म्हणजे मी दीड नमस्कार घालून घ्यायला येतो. कुठला तो मारुती हेलगुडचा तो मारुती म्हणा, मी काय बोलायला येतो का तुला? हा, आणि तुम्ही के तो भविष्य सांगण्यास सांगतो. तुमची 7:30 चालू झाली आता. मग लगेच काय करायचं? मारुती देवाचं आहे आणि त्याच्या डोक्यावर ते झालंय. तर मारुती म्हणाला ना, 7:30 कोणाला आहे? तुला. मग माझ्या डोक्यावर का तेल घालतो? बरं, ह्याची 7:30 संपली, माझी चालू झाली, मी ते तेल घालत झालं. तर दादाने त्याने विचारलं आणि म्हणाले, हे तुझे भक्त एकाची 7:30 संपली की दुसऱ्याची चालू होती, माझी तेल घालून घ्यायची 7:30 कधी संपणार ते सांग. काय वेळ्यांचा बघा. म्हणून दादा म्हणायचे, शनिवारी तेल घालत जाता तुम्ही गणपती तिथं मारुती नसतो, वरती जाऊन बसतो पळसावर. दिवाळीत तुम्हाला तेल लावताना असं डोक्यात घातल्यावर बायको काय म्हणतात, हे घ्यावड्या डोक्यात चालाय. मग ते मारुती या डोक्यावर सर्वांनी घालायचं. तुम्हाला एक थेंब घातल्याचं चालत नाही. असं काहीतरी वेड्यासाठी उपासना बदललाय तो आपल्या झालायचं. ऐका आणि अर्ध्या तासाची साधना करून शक्ती बदलले तो आपल्या आंतरिक अवस्थेमध्ये करायचा आहे. तो कशाने होईल? म्हणूनच तीर्थ घ्यायचं, पंचामृताचं आंघोळ घालून ते तीर्थ घ्यायचं. बदल आपल्यात करायचा आहे. ते सोडून आपण बदल कशात घडतो? देवात घडतो. हा देव बदलला, तो बदलला. लवकर कुठला पावतोय आणि पावलेला कळला तरी पाहिजे की समजते ना. म्हणजे किती वेड्यासारखं आपण काय काय करत होतो. यासाठी योग्य अशा साधकाकडे त्याचा खुलासा करून घेतला पाहिजे. म्हणून योग्य साधकाकडे जाऊन विचारलं पाहिजे, हे कशा करायचंय, काय करायचंय. भक्ती मार्गात अनेकांचा विश्वास असा आहे की कोणत्याही देवाचे भक्तिभावने पूजन केले तर ते भक्ती स्वरूपच असते. हे जरी खरे तरी ज्याप्रमाणे प्रत्येक मानवाचा देहिक धर्म हा आचार विचार पातळीप्रमाणे भिन्ना भिन्न आहे, तद्वत ह्या सृष्टीला कार्यान्वित करणारी जी महान शक्ती आहे ती शक्ती त्रिगुणात्मक तत्वात कार्य करीत असते. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय ही निराकार तत्वे साकार स्वरूप होण्यासाठी ह्या तत्वाने स्वतः साकार होऊन ब्रह्मा विष्णू महेश आदी स्वरूपामध्ये या विश्वाचे कार्य अंगीकारलेले आहे. उत्पत्ती स्थिती लय हा ब्रह्मदेव विष्णू आणि महेश. लय म्हणजे मरण नव्हे, परफेक्शन. आंबा पिकला की त्याच्यात मधुरच तयार होतो म्हणजे परफेक्ट झाला तो. तसं तुम्ही विकसित होऊन देवासारखे झालात की परफेक्शन. या तीन शक्ती सर्वसामान्य साधकाला आपल्या उपासनेतून किंवा साधनेतून प्राप्त करणे
अत्यंत अवघड आहे। म्हणून देवता युगामध्ये या शक्तींनी आपल्या ठिकाणी तीन अवस्था निर्माण करून देव देवता व उपास्य देवता असे वर्गीकरण केले। तीन देव देवता आणि उपास्य देवता। देव व देवता यांच्या संबंधीचा खुलासा वर यथायोग्य केलाच आहे, कुलधर्म कुलाचारमध्ये केलाय। तथापि ज्या उपास्य देव देवता आहेत त्या स्वाभाविक कुलस्वामी किंवा कुलस्वामिनी होत नाही, पण अनेक जण विठोबा गणपती मारुती शंकर दत्त राम कृष्ण आदी उपास्य देवतांना कुलस्वामी म्हणून सांगतात। प्रत्यक्षात हे चुकीचे आहे। ह्या उपास्य देवतांपैकी एखादी देवता पूर्वीच्या घराण्यात कुणा एका व्यक्तीला प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला कृपावंत करण्यास कारणीभूत झाली असेल, म्हणून आता त्या देवतेचा पुढील पिढ्यांनी अनादर कसा करावयाचा, म्हणून या उपास देवतांना कुलधर्म कुलाचारात सामावून घेतले हे स्पष्ट होते। ज्या व्यक्ती ह्या उपास्य दैवतांच्या उपासना करतात त्यांना ह्या उपास्य दैवतांची अंगीकारलेली उपासना करण्यापूर्वी मागील निवेदनात जे सत्वगुणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे तितक्या सत्वगुणाची प्राप्ती झाल्याशिवाय 75% सत्वगुण पाहिजे, 15% रजोगुण पाहिजे आणि तम 15% हा आणि म्हणजे अतिशय शांत पाहिजे, तयारी केली नाही काय तयारी झाली नाही अजून, म्हणजे 75% सत्वगुण झाला का। म्हणून बदल आपल्या घडायचा हे पहिले डोक्यात फिट ठेवा, बदल येतो आपल्या घरात घडात घडवायचा आहे, रक्तात समन आपण दोष आणलाय आणि ते रक्त आत आहे, असं रक्त 3 मिनिटाला इकडे जातं म्हणून विचार स्थिर नाही, सारखं असं हिलका सकवत ते संबंध शुद्ध गुरुशक्ती धारण होऊन विचार स्थिर झाले की समजायचं आपली प्रगती व्हायला लागली आहे। त्याला थर्मामीटर नाही आहे, ते लावला की किती झाली 100% झाली 50% झाली, तुम्हाला समाधान वाटायला पाहिजे। आता नुसतं समाधान म्हणून चालणार नाही, मग डॉक्टरकडे गेल्यावर तुमचे रिपोर्ट बरोबर यायला पाहिजेत, ब्लड प्रेशर हाय जर असेल कळतं ना, म्हणजे तुमचं मन शांत झालं की हे सगळं व्यवस्थित होणार आहे। मागील निवेदनात जे सत्वगुणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे तितक्या सत्वगुणाची प्राप्ती झाल्याशिवाय उपास्य दैवतांचे फल पूर्णतः कदापिही मिळणे शक्य नाही, म्हणून गणपतीचं मागे जायचं नाही। गणपती विठोबा हे अवघड आहेत फार, तुमची कुलस्वामींनी जेवढे लवकर प्रसन्न होईल तेवढे अवघडते आहेत। याचे कारण ह्या उपास्य देवते प्रित्यर्थ अंगीकारलेली सेवा ही वर्षे 2 वर्षे करून फलप्राप्ती होत नाही, म्हणून ही सेवा मध्येच सोडून देऊन तुम्ही आपल्या जीवनातील बहुमोल असा वेळ अनाटाई खर्च करण्यास कारणीभूत होता। कारण अंगीकारलेली उपासना पूर्णत फलप्राप्तीपर्यंत करण्यास उपासकाला ही उपासना निरंतर स्वरूपामध्ये करावी लागणार आहे याचा अंदाज सहजासहजी येत नाही, म्हणून ह्या भानगडीत न पडता आता बघा, एक मुंगी काशीला जायचं म्हणले चालत तिच्या गतीने पोहोचेल का, पण एक काशीला जाणाऱ्या माणसाच्या पोटाच्या बाईमध्ये जाऊन बसली तर काय होईल, म्हणून दादांसारख्या गुरुच्या पायाशी जाऊन बसायचं, ते तुम्हाला लगेच घेऊन जातात, आज घेऊन जाऊन आज आपण अनुभवतोय ना, म्हणून गुरु केला पाहिजे। किंवा मार्गदर्शनाच्या अभावी या व्यक्ती आपल्या उपासनेच्या अवाढव्य कल्पनेमध्ये वावरत असतात। सर्वसामान्यपणे वर निवेदन केलेल्या उपास्य दैवतांच्या पूर्ण कृपाप्राप्तीसाठी जो काळ लागतो तो येणेप्रमाणे आहे। ऐका, श्री दत्तात्रयांची उपासना ज्यांना सुलभ व सोपी अशी वाटते त्यांनी प्रथमतः रज तम सत्व या गुणांपैकी 75% सत्वगुण स्वतःच्या ठिकाणी निर्माण करावयास पाहिजे। याशिवाय आहार मीमांसेप्रमाणे खाण्यापिण्यात आवड निवड न ठेवता जे वेळेला मिळेल ते सेवन करून
संतुष्ट राहावयास पाहिजे. जे मिळेल ते काम संतुष्ट राहायला पाहिजे. वेळी अवेळी निर्माण होणाऱ्या वासना व त्या केवळ खाण्यापिण्यासाठी अशी जर देहिक स्थिती असेल तर ती सुधारल्याशिवाय दत्तपंथ अनुकूल होणे हे अत्यंत बिकट आहे. पण याचा सारासार विचार न करता अविचाराने अनुकरण करणे ही पद्धत सदैव अनुभवास येते. त्यामुळे जरी एखाद्या श्रेष्ठ देवतेची आराधना तुम्ही केली व त्या देवता जरी श्रेष्ठ असल्या तरी तुम्ही कृपावंत होण्यास बहुतांशी कनिष्ठ आहात. दत्त उपासना व तिचा अंगीकार करण्यास ज्या दिवशी तुमची उत्स्फूर्त भावना कार्यान्वित होते त्या क्षणाला त्या उपासनेला पोषक असा तुमचा आचार विचार जो अस्तित्वात असतो तो कृपावंत होण्याच्या दिवसापर्यंत टिकू शकतो काय. मी काय नवीन नवीन असताना लगेच साडेपाचला उठून जायचं, चंद्रावर हे करायचं ते करायचं, हळूहळू झाल्यावर मग साडेपाचचे सहा मग आहे हा घनिगंध बोलायचं बरं म्हणते. म्हणजे पहिल्या दिवसाचे आचार विचार शेवटपर्यंत टिकवणं फार कठीण आहे. पहिल्या दिवशी फार उत्साह असतो एकदम, तो हळूहळू उत्साह म्हणून जातो. कृपांत होण्याच्या दिवसापर्यंत टिकू शकतो काय. बरं कृपा केव्हा करतील देव काय म्हणता नोकर नव्हे. दोन अडीच वर्षांनी करतात का तीन वर्षांनी करतात का जन्म पुरतो की नाही माहीत नाही. त्यापेक्षा दादांसारख्या गुरुचा पाय धरले ते तुम्हाला ह्या जन्मात. आम्ही असं मागायला गेलो दादा नोकरी मिळत नाही काय करू. आता मागायला आलेला द्यायचं अवस्थान बोलले किती 50-60 वर्षात. हे बरं का ते बरं कुठलं बरं वाचू दे. मग केंद्रातून काय करता म्हणून विचारत होता. याचे कारण श्री दत्तात्रेयाची उपासना फलद्रूप होण्यासाठी 36 वर्षांचा काळ ह्या सेवेत व्यतीत करावा लागतो. आधी जागा व्हायचं 30 वर्षी आग लागल्यावर आणि त्याच्यापुढे 36 आणि त्याच्या मध्ये मध्येच गतकलं तर किती अवघड आहे बघा. पण हे गुरु भेटल्यावर किती सोपं होतं हे सांगायचंय. दत्त हे तत्व त्रिगुणात्मक म्हणजे उत्पत्ती स्थिती तीन आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. कमीत कमी एक 12 वर्षाचा काळाने फलद्रूप होतो म्हणजे 12 12 उत्पत्तीला 12 स्थितीला 12 आणि लयला 12 म्हणजे 36 वर्ष. आणि 36 वर्ष मी सांगितल्यासारखं आचार विचार एक पाहिजे. दत्त हे तत्व त्रिगुणात्मक म्हणजे उत्पत्ती स्थिती लय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आदी तत्वांचे महाकारण आहे. म्हणून या तीन तत्वांचे दत्त स्वरूपात अवतार कार्य सुरू झाले. ते त्रिगुणात्मक तत्व साकार स्वरूपात दत्त म्हणून जरी प्रकट झाले तरी त्याची कृपा प्राप्ती होण्यासाठी करावी लागणारी दीर्घ तपश्चर्या ही 36 वर्षांची आहे. पण हे जरी शास्त्रीय दृष्ट्या खरे असले तरी योग्य गुरूंचा व योग्य मार्गाचा आधार तुम्हाला मार्गदर्शन करता झाला तर ही उपासना तुम्ही 12 वर्षात फलद्रूप करू शकता. आणि दादानी त्याच्याही पुढे जाऊन ती 2.5 वर्षात फलद्रूप करून घेतली. कारण का इतरांसाठी कल्याणाचा हेतू होता. देवालय कळतंय म्हणाले हा कोणासाठी काय करतोय ते. अन्य उपास्य देवता ज्या आहेत त्यांच्या उपासनेचा काल अनुक्रमे दत्त परंपरेसारखाच आहे. तो येणेप्रमाणे श्री गणपती 21 वर्षे 21 वर्ष श्री शंकर 11 वर्षे श्री मारुती 18 वर्षे श्री राम 12 वर्षे श्री अनंतव्रत 14 वर्षे पार्वती उपासना 12 वर्षे म्हणजेच हरितालिका 7 वर्षे आणि मंगळागौरी 5 वर्षे अशी ही उपास्य देवतांची दीर्घकालपर्यंत करावी लागणारी उपासना आपण जर विचारात घेतली तर प्रामाणिकपणे असे ठरवावे लागेल की एवढा काळ आपली त्या देवतेबद्दलची भक्ती निष्ठा व त्या देवतेला पोषक असे आचार विचार आपण ह्या काळापर्यंत सांभाळू शकू काय. नाही सांभाळू शकत. यापेक्षा काय सांगितलं. तात्काळ फल देणाऱ्या देवता म्हणजे आपल्या घराण्याच्या परंपरेतील कुलदेव देवता यांची मनोभावनेने उपासना करून श्रद्धा
भक्तीने जर कुलधर्म कुलाचार व कुलोपासना यांचा आस्थापूर्वक विचार करून जे जीवन विस्कळीत झाले आहे ते जर सुसंबद्ध केले तर दीर्घकाल पर्यंत उपास्य देवतेचा मार्गाचा अवलंब करून जी फलप्राप्ती तुम्हाला होणार आहे तीच फलप्राप्ती तुम्हास तुमच्या इष्ट देवता करून देण्यास समर्थ आहे। हा सोपा मार्ग आहे, त्याच्याही पेक्षा सोपा आहे की नाही रे? एक दिवस आंघोळ करतो, एक दिवस आंघोळ नाही केली तरी पूजा केली चालते। दादा म्हणे आंघोळ नका, नाही केली तरी साधना केली तरी चालेल, असं कोण म्हणेल? किती सोपं, किती खरं सांगा, काय काय नियम नियम आहेत आपल्याला? काही सुद्धा नाही आहे। तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, गोळी घ्यायची असेल, गोळी घेऊन खाऊन पार घ्यायला बसा। उशीर झाला, मी बऱ्याच वेळा आंघोळ न करता बसतो, पण बाकी काही ह्या देवतांना गणपतीला वगैरे अजिबात चालत नाही। गुरु बरे की नाही? मुद्दाम बिकट अशा मार्गाने, हा मुद्दाम बिकट अशा मार्गाने जाण्यापेक्षा ज्या समस्या योग्य कारणाने व योग्य वेळी सोडविण्याची परमेश्वराने तरतूद केली आहे त्याचा लाभ घेणे आपल्या हिताचे आहे। म्हणून दादा सांगतात सगळे हे सोडा, सगळे सोडा आणि रोज अर्ध्या तासाची साधना करा। आज समाजात अनेक कुटुंबात अशा रूढी परंपरेच्या उपासना व्रतवैकल्ये भिन्नाभिन्न पूजा अर्चा त्या कुटुंबातील व्यक्ती करीत असताना अनुभवास येतात। एकदा दादा सांगायचे नवरात्र आलं रूढी परंपरा की आता नवरात्र समजा साधारण ऑगस्ट मध्ये असेल का नाही सप्टेंबर मध्ये येतात समजा की दीड महिना अगोदर एक घरातला मनुष्य पांढरा बोकड शोधायला जायचं गावगाव फिरत, मग त्याला पांढराचा पाहिजे बिनडागाचा, पांढरा स्वच्छ बोकड पाहिजे, पांढरा स्वच्छ कोंबडा पाहिजे। म्हणजे कोणी का देवीने येऊन सांगितलं का? आणि तो जाऊन आणणार आणि मग आल्यावरती तो खंडेनवमीच्या दिवशी देवीच्या जवळ पांढरा कोंबडा 500 रुपयाला, इतर वेळेला कोंबड्या कोण विचारतही नाही। हे कुणी सांगितलं? दादा म्हणाले कुठल्या शास्त्रामध्ये आहे, कुठल्या पोथीमध्ये आहे किंवा कुठल्या कुठल्या ऋषींनी सांगितलंय ते मला दाखवा। मग हे कसं चालू झालं? तर सांगितलं की कुलस्वामी आता आपण कोल्हापूरला सकाळी जाऊन गाडीने परत येऊ शकतो, पूर्वी जायचं मग बैलगाडीने जायचं, मग खाल्लेलं अन्न संपायचं, मग एकाने डोकं लढवलं की अन्न संपतं तर बोकड नाही तर कोंबडी घेऊन जाऊया, म्हणजे भाजली की लगेच खाता येते। नाव कोणाचं? देवीचं। आणि खातं कोण? देवासमोर नैवेद्य ठेवला तरी देवा देवी थोडंच खाती। हे असं ह्या रूढी चालू झाल्या आणि त्यातनं बोकड बोकड कापला नाही ना म्हणून तुमचं काम झालं। हे वर आणि वास्तविक घराण्यातील परंपरेत ज्या ज्या वेळी ज्या ज्या काही अडीअडचणी निर्माण होत गेल्या किंवा निर्माण झाल्या असतील अशा काही कारण प्रसंगी ह्या अडीअडचणी निवारणार्थ कोणी मार्गदर्शन केले असेल अशानी त्या घराण्याच्या परंपरेतील पूजा अर्चा व्रतवैकल्ये उपास तपास मासिक किंवा वार्षिक देवदेवतार्जन इत्यादी काही करण्याचा प्रघात रूढ केला गेला। त्यामुळे जेव्हा योग्य मार्गदर्शनाची गरज आपल्याला निर्माण होते तेव्हा ज्या उपासना तुम्हा भक्तांना अनुकूल नसतात व त्या आपण सोडाल काय असे विचारण्यात येते। आता आम्हाला अनुभव येतो, त्रास आहे घरात, मिलनचे फोटो लावून त्यांना उद्भव केला होता, ते काढा म्हटले की असं काय काढायचं? मी म्हटलं एक हे बघा, एक काढून सुखशांती समाधानाकडे जायचं तर एक मार्ग अवलंबा, नाही काढत असेल तर दुःख भोगत बसा, ते काय ते तुम्ही ठरवा। आता एवढं कोणीतरी सांगतं, अधिकारी व्यक्ती सांगतो, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अभ्यास असेल की नाही त्यांचा? मग दादा सांगत होते तर दादा म्हणाले असे काही लोक यायचे बंद झाले, गणपती बंद करायचा म्हणजे काय? म्हणजे तर मोठा गुन्हा केला। त्या गणपतींनी सांगितलं, म्हणाले येणं वेळ नाही काळ नाही, 10 दिवस बसवायला पाहिजे, माझं कार्य आहे ते तर बरोबर होत नाहीये, तर तुझ्या भक्तांना बंद करायला सांग, संकष्टी सोडायला सांग, आणि मग तुझे आभार मानतो, आणि तेव्हा ते माझं काम केलंस म्हणून तुला मी प्रसन्न झालंय, तुला ओंकार पाहिजे ना तो मी देतो। एक महिनाभर दादांच्या सोबत तो बालगणपती राहिलाय, काळा पंजण घातलेला हातात आणि तो हेल्मेट आणि बघितलाय, मॅडम जे आमचे हे होते चेअरमन एक महिनाभर
आणि काय पाहिजे असे गुरु भेटल्यानंतर सांगतात तेवढं ऐकायचं आणि का कशाला कुठे छप्पन भानगडी करत होत. त्यामुळे जेव्हा योग्य मार्गदर्शनाची गरज आपल्याला निर्माण होते तेव्हा ज्या उपासना तुम्हा भक्तांना अनुकूल नसतात व त्या आपण सोडाल काय असे विचारण्यात येते तेव्हा अनेक भक्त मंडळींना त्या संबंधीचा तत्वबोध माहीत नसल्याने एकतर मार्गदर्शन न घेता ही मंडळी ह्या कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करतात किंवा मार्गदर्शन घेऊनही ज्या काही उपासनांचा अंगीकार केवळ रूढीपरत्वे केला आहे त्या उपासना चालू ठेवतात. म्हणून त्या दुसऱ्या उपासना व्हायब्रेशन प्रत्येकाच्या वेगळ्या मगाशी सांगितलं आणि तुम्हाला जे अनुकूल होतील अशा कुलस्वामींनी आणि कुलस्वामी तुम्हाला दिले त्यांची सेवा केल्यावर त्या व्हायब्रेशन आणि तुमचं व्हायब्रेशन ऍडजस्ट होतात. तुम्ही करीत असलेल्या उपासना जर तुम्हाला अनुकूल असतील किंवा भवितव्यात त्या अनुकूल होणार असतील तर चुकूनही निराकरण पद्धतीत असे सूचित करण्यात येणार नाही की तुम्ही ज्या उपासना काही वर्षापासून करीत आहात त्या सोडाव्यात. पुन्हा यासंबंधी आपण भक्तांची विचारणा अशी असते की हे सोडण्यासाठी काही उद्यापन आदी करावयास पाहिजे का. पण आपल्या वाचनात व ऐकण्यात उद्यापन म्हणून जो शब्द आलेला असतो याचा खरा अर्थ काय आहे हे आपण जाणत नसल्याने एखादी उपासना सोडा म्हटले की उद्यापन हा शब्द आपण स्वीकारलेली उपासना सोडण्यामध्ये अडथळा निर्माण करतो. हे दोन कोष म्हणजे अन्नमय प्राण म्हणजे देही शक्ती. आता उपवास का करायचा पचनार्थ जी खर्च शक्ती खर्च पडणार आहे. रोजचं जेवण जेवताना तुम्ही मी काय सांगतो नीट आहे का भात भाकरी आपण रोजचं जेवण जेवतो त्याला शक्ती कमी लागते. ज्या दिवशी तुम्ही उपासाची दाबून खिचडी खाता बटाटे खजूर शेंगदाण्याचा लाडू हे पचवायला शक्ती जास्त लागते. समजते ना काय. आता नेहमी जी शक्ती लागती त्याच्यापेक्षा जास्त शक्ती लागली की इकडची शक्ती खालती येते पचनात. समजा बघा आता तुम्ही चालत असताना तुमच्या ह्या उजव्या पायाला लागलं असलं तर त्याचं वजन कशावर जातं कारण त्या दुखतोय म्हणून तुम्ही ह्याच्यावर खाता. हे जास्त लागतंय म्हटल्यानंतर इकडची शक्ती खालती येते. म्हणजे उद्यापन म्हणजे बचत करून तुम्ही उच्च अवस्थेला गुरु दैहिक शक्तीची आत्मिक शक्ती आणि ही गुरुशक्ती असं वर जाण्याच्या ऐवजी जर अधोगतीने खालती आलात तर तुमचं उद्यापन नाही झालं. उद्यापन म्हणजे वरच्या अवस्थेला जायचं. आता वरच्या अवस्थेला जायचं म्हणजे काय. हे जे अन्नमय कोश आहे तो इथं जायला पाहिजे म्हणजे पसा होतो. तो कसा जाईल. हे पाचवी कोश आहेत ते रक्तमय आहेत. त्याच्यामध्ये सगळी गुरुशक्ती धारण झाली रोजच्या साधनेनी की तुम्हाला उपास तपास अमुक अमुक हे करायचं गरज नाही. हा पसा एकदा झाला की तुमचं काम झालं म्हणजे त्याच्यामध्ये ओंकार साधनेतून उद्यापन झालं. मंगळागौर किंवा हे उपास तपास करून त्या दिवशी नाम मात्र काही खायचं आहे म्हणजे देहिक शक्तीची बचत म्हणजे आत्मिक शक्तीची वाढ. आत्मिक शक्तीची बचत म्हणजे गुरुशक्तीची वाढ आणि म्हणजे इथं बनून जायचं आहे. समजतंय ना. पण आपण जास्ती खाऊन दुसऱ्या दिवशी काय होतं संडास लागतं आणि मग असं मरगळ्यासारखं होतं मग डोळे असे बंद होतात म्हणून लोकांकडे ध्यान करतात वाटतं. हे अर्थार्थी किती काय चाललंय आणि आपण काय करतोय ह्याचा कशाचाही कशाला पत्ता नाही. जी व्रते व ज्या उपासना तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने अंगीकारलेल्या असतात त्यांना शास्त्रीय पद्धतीने उद्यापन हा विधी आहे. पण केवळ एकमेकांच्या गाठीभेटी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये किंवा कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यावर अडीअडचणींच्या विषयापरत्वे व त्यांच्या निवारणार्थ आपण एकमेकात जी उपासनेची देवाणघेवाण करून उपासनेचा किंवा व्रतांचा स्वीकार करतो ही व्रते व उपासना केवळ गाठीभेटीत स्वीकारलेली असल्याने त्यांच्या उद्यापनार्थ शास्त्रीय विधींची आवश्यकता आहे असे नाही. आता मी आणि हा मित्र असतो
मग गॅन्टी बोलले काय रे मला खूप त्रास आहे. मला सांगतो अरे मी संकट केल्या आणि माझं काम झालं. गणपतीचं आणि ह्याचं दर्शन मॅच होत आहेत म्हणजे माझ्या मॅच होतील असं नाही. मी करायला लागलं मला जास्त त्रास व्हायला लागतो. ते अनुभवलं आहे दादानी ते सांगितलं. कॅन्टीनमध्ये जायचं आणि बोलायचं मी यार तू असं केलंस ना मग मी पण करून बघतो. समजते ना तुम्हाला मॅच होणारी तुमची कुलस्वामीने आणि कुलस्वामी दिले ते बरोबर मॅचिंगच आहे. ते तुम्ही व्यवस्थित करत राहिला की योग्य वेळी गुरु गाठ घालून देऊन तुमचं सगळी वरती गाडी व्यवस्थित जाणार आहे. पण सगळ्याची घाई झाली आहे. पूजे म्हणायचं ते आत्ताच पाहिजे. शास्त्रीय पद्धतीने उपासना व व्रतांचा स्वीकार अशा तऱ्हेने करावयाचा असतो की कुटुंबात ज्या वडील व्यक्ती असतात त्यांनी त्या उपासना काही काळ केल्यावर पुढे त्या उपासना आपल्या मुलांना मुलींना सुनांना किंवा नातवंडांना द्यावयाच्या असतात. ही समजा एक देवाची मूर्ती आहे त्याचा मी काहीतरी उपास तपास करतोय. आता ही उपासना मला माझ्या मुलाला द्यायची आहे तर आम्ही दोघांनी बसायचं इथं. मी काय करायचं हिच्या ह्याच्या डोक्यावर वाहिलेलं फूल घ्यायचं त्याच्या हातात द्यायचं. त्यांनी ते फूल डोक्याला लावून पायाचे ठेवायचं म्हणजे माझं व्रत नंतर त्यांनी पुढे चालू करायचं. असं केलं का नाही तेच सांगितलंय. ते म्हणजे असं दाखवल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. कॅन्टीनमध्ये बसून काहीतरी फायनल करायचं. कॅन्टीनला वास्तूच नाही. गणपतीला बसवतं चवा ठेवायला त्याला वास्तू आहे का. मग तर असं वास्तू असल्याशिवाय आशीर्वाद देता येत नाही. म्हणून हे सगळं असं झालंय. ह्या उपासना व्रताचे संबंध ज्या देवदेवतांशी आहेत अशा देवदेवतांचे पूजन अर्चन अभिषेक नैवेद्य ओटी भरणे आदी सर्व करून ज्या व्यक्तीला ते व्रत द्यावयाचे आहे त्या व्यक्तीला देवासमोर बसवून आपण त्याच्या डाव्या हातास बसावे. पूजनादी विधीतील सर्व औपचार झाल्यावर मनोभावनेने अशी प्रार्थना करावी की देवा तुझ्या कृपाशीर्वादार्थ मी जी काही सेवा म्हणून उपवास व्रतवैकल्ये आदी आजपर्यंत करीत आलो किंवा आले ते माझ्या यथाशक्ती यथाज्ञानाने केले. आता वय परत्वे किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला ही तुझी सेवा यथाशक्ती करता येणार नाही. ती सेवा मी माझ्या भक्तिभावनेने माझ्या मुलास किंवा मुलीस किंवा सुनेस देत आहे. एवढी प्रार्थना झाल्यावर ह्या व्रताचा हितसंबंध ज्या देवतेचा आहे त्या देवतेला वाहिलेल्या फुलातील एक फूल जे त्या देवतेच्या मस्तकावर वाहिलेले असेल ते घेऊन कुटुंबातील ज्या व्यक्तीस ते व्रत द्यावयाचे आहे तिच्या ओंदळीत द्यावे. तिने ते फूल मनोभावनेने आपल्या मस्तकास लावून मग त्या उपास देवतेच्या चरणी ठेवावे. म्हणजे ते व्रत तिकडे गेलं. आता एवढ्या भानकडे सांगितले असतील कोणी ओंकार साधना केली हे काही करायची गरजच नाही. प्रत्येकाचं प्रत्येकाला सेपरेट. तर मी आता मी इथं मरेपर्यंत ओंकार साधना केली आता हे तू घे म्हणजे किती सोपं केलंय हे सांगायचंय मला. प्रत्येकाने करायची जशी होईल तशी करायची. पहिल्यांदाच उपास सोडा म्हणून सांगितलं ना की कोणी सोडत नाही. नंतर मग पित्त व्हायला लागलं की आता सोडू काय आता सोडू काय काय सोडायलाच पाहिजे. दादा म्हणाले देवाने सगळं खायच्या वस्तू निर्माण केल्या त्या सोडून उपास करायचा हे कुठल्या देवाने सांगितलं असेल. सगळं निर्माण केलं ते व्यवस्थित खावा ना बरोबर खावा बरोबर हवा. मी सांग मार्ग दिलाय सरळ मार्ग त्या सरळ मार्गाने जावा. अशा सोप्यात सोप्या विधीने हे व्रत परंपरा पद्धतीने तुमच्या कुटुंबात वास करीत राहते. अन्यथा तुम्ही ज्या पूजनादी उपासना व्रतवैकल्ये बोलता चालता एकमेकास सांगता याचा लाभ सहजासहजी तुम्हास होत नाही. ज्या काही वार्षिक उपासना समाजात वर्गणी गोळा करून केल्या जातात त्यांचा हेतू जरी सामाजिक हिताचा व धार्मिक असा आहे तरी तो समारंभ ज्या देवतांच्या प्रित्यर्थ केला जातो त्या विधीचे व देवतांचे मांगल्य विचारात घेतले जाते काय. उदाहरणार्थ भाद्रपद महिन्यात गावातील प्रत्येक ठिकाणी गणपतीची स्थापना 10 दिवस केली जाते.
आता गणपती स्थापना किती दिवस करायची आहे, मस्त आहे विषय. हा, किती दिवस करायची आहे आणि कशा करता? गणपतीचे पहिले तीन कार्य येतात. पहिला गणपती कुठल्याही पूजनाला काय लागतो तर मी सांगितलं, यजमान, हा, देवता आणि भटजी, या तिघांचं एकरूपत्व होतं का? यजमानाचं लक्ष कुठं असतंय? ऑफिसवर येतो, साखर घड्यावर असतो, लवकर आवडा लवकर आवडा, मग त्याच्याला केलं. म्हणजे हा ही देवता सत्यनाची पूजा संकट आहे, समज कृष्णाची पूजा आहे, हा भटजी आणि हा यजमान. या तिघांचं एकरूपत्व झाल्याशिवाय इच्छित फलप्राप्ती होत नाही. मग याचं लक्ष नाही, ह्याचंही पण दुसऱ्या घरी जायचं, मग याचंही लक्ष नाही. आता केलेला विधी फुकट जाऊ नये. म्हणजे काय? पाणी, डाळ आणि तिखट मीठ गॅस लावल्याशिवाय आमटी होत नाही. तसं या तिघांचं गणपती म्हणजे गॅस सारखा आहे. या तिघांचं एकत्र करून तुम्हाला इच्छित फल देतो म्हणून गणपतीची स्थापना दर विधीला. लक्षात आलं? आता दुसरं कार्य काय? चतुर्थी. संकट चतुर्थी कायचे? ते चतुर्थीचा अर्थच माहिती नाही. फक्त मोदक रात्री 9 वाजता केव्हा 9:10 चंद्रोदय होतोय आणि मोदक आपण खातोय, खरं की नाही? आता चतुर्थीचा अर्थ असा आहे, तुम्हाला ते जीवन 100% प्राप्त झालंय, त्यातलं फक्त 25% तुमच्यासाठी आहे आणि उरलेलं 75% इतरांसाठी आहे. आता इतरांसाठी हे कसं द्यायचं? म्हणजे 1/4 चतुर्थी, संकष्ट चतुर्थी. ही संकष्ट चतुर्थी जाऊन संकट चतुर्थी झाली आहे. म्हणजे संकट येतात, 1/4 तुमच्यासाठी 75% अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, द्रव्यदान, भूदान, गोदान आणि विद्यादान. 6 झाले की नाही? अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, भूदान, गोदान आणि विद्यादान. यातलं काय करतो आपण? काय करतो? अन्नदान करता की सगळे आंबलेले असं नेऊन घालतो? ते बिचारा त्याला भीक मागायची असते म्हणून तो खातो, त्याला कळतं हे आंबलेले बाद आहे घातले मला म्हणून, पण नाही लाज म्हणून तो खात असतो. त्यावर ते अन्न आत जात असताना तुमच्या घराण्याला शाप देते की यांच्या घराण्यात सुखशांती नको. वस्त्रदान काय सांगितलं होतं? वस्त्रदान गरिबांना त्यांच्या जरुरी म्हणून द्यायचं तेल नाही, त्याच्या बदल्यामध्ये बोवाणीकडनं भांडी घेतली आणि त्या भांड्यामध्ये अन्न शिजवून खाल्ल्यावर त्या कपड्यात जे विसर्जन केलं होतं ते सगळं कर्म आपल्यात आलं आणि नंतर मग संसारमध्ये गडबड व्हायला लागली. त्याच्यातून आणलेलं काय सांगितलं दादानी? गौरीहार पूजनाला ठेवतात बघा, नाही रुपवत ही त्या पैशातनं घेतलेली भांडी घेतलेली कपड्यातून ती रुपवतात ठेवायची. पण लग्न होऊन मुलगी जाते आणि महिन्या घरात परत येते. असं जर केलं आपण, दादा हे सांगितलं, दादाने सांगितलं, सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणले आम्हाला यादी माहीत असतं तर आम्ही केलं नसतं, ते म्हणले माहीत नाही म्हणूनच आज सांगायला यावं लागलं. असं तुमचं जीवन स्वतःसाठी 25% आणि इतरांसाठी 75% त्याच्याऐवजी काय? माझं ते माझंच, तुझंही माझंच आणि कुणाचं ते मिळतंय माझंच म्हणून संकट आलं. म्हणून संकट की बंद करायला सांगितले दादानी, चूक केलं काय? तिसरं काय आले आता बघा, महत्वाचं हे दुसरे. पहिलं तुम्हाला तुम्ही बरं लक्ष नसलं तरी फलप्राप्ती करून द्यायचं कार्य करतो म्हणून प्रत्येक विधीच्या पूर्वी गणपतीची स्थापना अति आवश्यक आहे. दुसरं 1/4 सांगितलं ते होत नाही आहे म्हणून ते बंद करा. मोदक खायचे तर नुसते मोदक करून खावा, पण संकटीचं निमित्त नको. आता तिसरं महत्वाचं काय? श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक याला काय म्हणतात? चातुर्मास. श्रावणामध्ये काय करायचंय? उपास तपास आहेत बघा, शिवामूठ घालायचं आहे त्या सोमवारी, मंगळवारी मंगळागौर आहे, अमुक आहे तमुक आहे, असं उपास तपास करून हे काया वाचा मन शुद्ध करून पुण्य जमा करायचं आहे. नंतर भाद्रपद महिना येतो, त्या चतुर्थीला गणपतीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि नंतर गौरी येतात ना. गौरी कुठे येतो? घ्यायचं मधात.
त्या गौरी म्हणजे काय आहेत? तुमच्या कुलस्वामिनी आहेत. पहिल्यापासून कुलस्वामिनीला नमस्कार करून आशीर्वाद घेण्याची सवय आहे. त्याच्या आधी म्हणून वाकून घरातल्या लोकांना नमस्कार करायचा आहे. वाकायची सवय पाहिजे, आशीर्वाद धारण करायची सवय पाहिजे. माहेरी स्वयंपाकाची सवय पाहिजे, म्हणजे सासरीला स्वयंपाक करायला येते. माहेरी जर काही तेल नसेल तर सासरी काय होतं? ABCD शिकावं लागतं. तसं म्हणून वाकायचं आई वडिलांच्या पुढे, गावाला जाताना सगळ्यांच्या पुढे वाकून नमस्कार करायचा. मग देवाला वाकून नमस्कार केला की आशीर्वाद धारण होतो. तसं श्रावणात उपास तपास करून हे कायावाचं मन शुद्ध केलं, ते पुण्य जमा केलं. भाद्रपदामध्ये चतुर्थीला गणपतीचा आशीर्वाद घेतला आणि खड्याच्या गौरीच्या, गौरी म्हणजे कुलस्वामिनीचा आशीर्वाद घेतला आणि अनंत चतुर्दशीला विष्णूचा आशीर्वाद घेतला. एवढं पुण्य जमा केल्यानंतर पितृपक्ष येतो, है ना. त्या पितृपक्षात तुमचे गेलेले लोक जे आहेत त्यांना तर्पण करून सद्गतीला पाठवायचे. सद्गतीला पाठवायचं म्हणजे काय? इथं मनुष्य अडकतो. पृथ्वीची गती अशी आहे, याची अशी आहे, याची अशी आहे, याची अशी आहे, म्हणून सर्पासारखं जावं लागतं. या गतीला ऍडजस्टमेंट होत नाही, यातनं सुटका होत नाही, म्हणून इथे गणपतीनं पितृपक्षामध्ये तर्पण केलं. तर्पण केल्यानंतर तुमचं पुण्य कमी झालं की नाही? त्यांना पुण्याही केली आणि ते सद्गतीला केले, म्हणजे सुटून इकडे गेले. मग ती जी खर्च झालेली पुण्य आहे ती जोडून घेण्याकरता अश्विनामध्ये 10 दिवसाचं नमन. त्या 10 दिवसांमध्ये विशेष पूजा करायची. ती विशेष पूजा केल्यानंतर मी सांगितलं की इथे सगळे आराध केलेले असते, बघितल्यावर बरं वाटतं. बघितल्यावर बरं वाटतं याचाच अर्थ पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते आणि तशी पॉझिटिव्ह एनर्जी सारखी यावी म्हणून एक ऋषीमुनीने काय घालून दिलं की दिव्यात तेल घाला, दिवा विझून देऊ नका. म्हणजे त्या दिव्यात तेल घालायला जायचं, त्याच्यातला अर्थ काय होता की सारखं तुम्ही देवीचं दर्शन घ्यावं आणि की पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या डोळ्यातून बघण्यातून आत जाऊन तुमचा विकास व्हावा. मग 10 दिवसांनी असं केल्यानंतर सीमोल्लंघन म्हणजे दुःखी जीवनाकडं सुखी जीवनाकडे तुम्ही जाणार आणि त्या क्षणी ती पुण्याय खर्च होऊ नये म्हणून धनत्रयोदशीपर्यंत म्हणजे कार्तिकामध्ये ती पुण्याय जतन करायची आणि लक्ष्मी आणि सरस्वती पूजन करायचं. अशी केलेली 4 महिन्याची सेवा पुढे 8 महिने वापरायचं आणि जीवन सुखी करायचं. मग किती शास्त्र शुद्ध आहे. तुम्ही काय केलं? गणपतीला 1.5 दिवसात डिस्पॅच केला. मग तुमचे मिळेल लोक मुक्त झाले नाही, बसले तुमच्या डोक्यावर. सगळं आम्ही व्यवस्थित केलं पण कसं? बरोबर समजलं? किती छान आहे. श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक हे सोडून त्याला नेऊन बसवलं चावाट्याला. आता ह्या पार्नरला कुठे लगवील बसतात तिथं गणपती बसवायचा होय की नाही? हॉस्पिटलच्या तिथे बघितलंय, तिथं वास्तू आहे का? आणि त्याच्यासमोर गाणी कसली लावायची? हॅलो मी बाबूराव बोलतोय. किती मांगायला वाट, पण त्या गणपतीचं कार्य काय तुमच्यासाठी? तो काय करून तुमच्या पित्रांना मुक्त करून तुम्हाला सुख शांती समाधान द्यायला आलेल्या व्यक्तीला जर तुम्ही असं केलं म्हणून दादा म्हणाले सगळं बंद करा. श्रावण महिन्यात अशाच प्रकारे सत्यनारायणाचे पूजनही केले जात. प्रत्येक विधी मी काय सांगतो नीट आहे का? प्रत्येक विधी आहे दुसरे. पूर्वी प्रत्येक जो विधी होता त्या विधीतून काय करायचंय? कृपेची धारणा करून घ्यायची आपल्याला. कृपेची धारणा, देवाला आंघोळ घालून पूजा करून त्याचं तीर्थ घ्यायचं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आत जावी. देवळात गेल्यावर तीर्थ देतात, पंचामृत देतात म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आत जावी. सत्यनारायणाची पूजा करायची श्रावणामध्ये. केल्यानंतर ते मध्ये तांदूळ ठेवलेले असतात की नाही, त्याच्यावर गणपतीला आवाहन करतात, काय काय करतात. सगळी पूजा झाल्यावरती तो तुम्ही तो संकल्प केला तो आशीर्वाद तुम्हाला मिळावा म्हणून ते तांदूळ येते त्या पुरोहितांनी ह्यांना प्रसाद म्हणून द्यायचे. ते घ्यायचे, ते शिजवून आपण खाल्ल्यानंतर त्यामध्ये उपाशीर्वाद आहे. मला जर पाणी प्यायचं तर भांड्या पाहिजे की नाही? तसं देवाला आशीर्वाद देण्यासाठी तांदळाचं माध्यम आहे. समजलं? ते शिजवून खाल्ल्यानंतर तो आशीर्वाद आत गेला, रक्तात गेला, रक्तातले दोष बाहेर झाला आणि आपला विकास झाला. पण ते तांदूळ कोण घेऊन जातो? मग तुम्हाला काय मिळालं? शंख आणि घंटा. मी वर्षानुवर्ष सत्यांची पूजा केल्या, वर्षानुवर्ष व्रत केली, वैकल्य केली, अमुक केली, तर ते गेली कुठं?
ती आत जायला पाहिजे, ती गेलीच नाही, ती बाहेर गेली म्हणून सोडून सांगायचं. म्हणून तुम्हाला सगळं सोडायला सांगितलं. आणि आत जाणारं साधन म्हणजे ओंकार साधना केल्यावर ती जी कृपा आहे ती आत धारण व्हावी असा विधी सांगितला. म्हणून पहिले जे विधी होते विधीतून कृपा धारण करायची, ते बंद करायला सांगितले आणि आधी कृपा केली आणि मग अर्ध्या तासाचा विधी म्हणजे ओंकार साधना करायला सांगितली. बरोबर समजलं? विधीतून कृपा, पहिल्यांदा कृपा म्हणून आपण कृपावंत होऊन असं म्हणतो. पहिल्यांदा कृपा केली आणि तुम्हाला अर्ध्या तासाचा विधी करायला सांगितला की ज्याच्यातून 100% शक्ती धारण आपला विकास होऊन एक दिवस आपण नारायण अवस्थेमध्ये झालेलो आहे. आता बरोबर समजलं? नर जन्माला येऊन नारायण होऊन जायचं असं बाहेर नुसतं सांगतात. दादांनी नुसतं नाही सांगितलं तर विमोचन दिशाकडून करून दाखवलं. आज आपण निराकरण संख्या त्यांचं काम होतं म्हणजे तुम्ही वरच्या लेवलला आहात हे तरी अनुभवत आहे. मग आता म्हणून पुढच्यांना हे सगळं समजावून सांगायची आहे, जबाबदारी तुमची आहे आणि त्यांना मार्गाला लावायची. नवरात्रात श्री देवीचे नवरात्रही सार्वजनिक म्हणून केले जाते. पण जे विधी काही शास्त्र परत्वे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने करावे असे सांगण्यात आले आहे त्या विधींची कार्यकारण पद्धत ह्या जगाच्या हितार्थ शास्त्राने काय केली आहे हे न समजल्याने आज आपण ह्या विधींना सार्वजनिक समारंभाचे स्वरूप देऊन त्या विधीतील पूज्यता कमी करण्यास कारणीभूत झालो आहोत. वरील विधी जेव्हा सार्वजनिक म्हणून करण्यात येतात तेव्हा ह्या विधीच्या विसर्जनापर्यंत सकाळपासून सायंकाळपर्यंत लाऊडस्पीकरवरून करमणुकीसाठी बिभत्स अशी गाणी लावली जातात. याशिवाय या समारंभाची शोभा वाढावी म्हणून जी प्रासंगिक दृश्ये उभी केलेली असतात ती सिनेमातील एखाद्या प्रसंगापासून राजकारणातील प्रसंगापर्यंत असतात. असे हे आपल्या देवाचे व धर्माचे विडंबन चव्हाड्यावर कोणी करत असेल असे वाटत नाही. त्यांचे आपले गणपतीचा भिंग आणि काय रे ते फटाके कसले लक्ष्मी फटाके नाही आमचे तो देव तो पट्टी बांधलेला पट्टी बांधलेला देव रे आपण झालं नाही रे गेलं जाता की तुम्ही बेंगळूर जवळ नाही रे देवा अशी पट्टी बांध बालाजी बालाजीचे फटाके मुसलमानांचे कसले असे नाव आहेत का बघा. एक दिवस त्यांनी कुणीतरी याच्यावरनं नमाज पडायला चालू केलं तर सगळ्यांनी त्याला बहिष्कार घालून बंद केला. पाहिला लक्ष्मीच्या फिंग म्हणजे देवाला काय हेच नाही. पण प्रत्येकाने आपल्या धर्म परत्वे देवदेवतांच्या विधीचे ज्ञान बहुजन समाजाला व्हावे म्हणून ते विधी अवश्य करावे. पण आज हे समारंभ आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपणास असे अनुभवास येते की गावात प्रत्येक 10 पावलावर असा सार्वजनिक समारंभ चालू असून तो साजरा करण्यासाठी एकमेकांची स्पर्धा चालू असते. भाद्रपद महिन्यात किंवा आश्विनातील नवरात्रात या देवतांच्या स्थापनेचा जो मूळ शास्त्रीय हेतू आहे तो न समजल्याने ह्या समारंभासंबंधीचे पावित्र्य भक्ती आपल्यात नसते. केवळ वर्गणी जमा करून गणपती किंवा देवीच्या नावाने जो हा सार्वजनिक उत्साह वर्षातून एकदा उफाळून येतो त्याला आवरण्यास ज्या देवदेवतांची तुम्ही स्थापना करता त्यांनाही ते कठीण झालेले आहे. आता शास्त्रीय दृष्ट्या भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षातील चतुर्थीला श्री गणपतीला आवाहन करून 10 दिवस पूजनार्थ जे बोलवावयाचे आहे इतका काळ वेळ इतकी पूजा गणपतीची कोणत्याही विधी प्रसंगी नसते. सगळं सांगून झालं सांगितलं तो 1.5 दिवसात 3 दिवसात 5 दिवसात तुमच्या सोयीने पाठवल्यामुळे पितर मुक्त झाले नाही. नंतर काही प्रश्न विचार केले की तिथं काय करा जाऊन काय करा हा नागबळी करा. एक परवा कटिंगला गेलो होतो त्या बोलता बोलता त्रास आहे काका आम्हाला
म्हणून सांगितलं की तुला नारायण नागवे करायला जायचं, म्हटलं मग चौकशी केली का हो केली 45,000 रुपये आणि सगळ्या घरातल्यांनी यायचं म्हणजे तो 10,000 रुपये खातो. मग काय विचार केलास म्हटलं, कुठला म्हणाले एवढे पैसे कुठले आणू, रोज हजामत करून 500 रुपये मिळत नाहीत तर म्हणजे काय चाललंय बाहेर. बरं एवढे 45,000 तुम्ही खर्च केल्यानंतर तो विधी आहे कशा करता आधी मुलं होण्यासाठी आहे म्हणजे संतती नाश झाली. तो संकल्प करताना तिन्हीचा उच्चार करतात म्हणजे विद्यानाश संतती नाश आणि संपत्ती नाश म्हणते. आणि त्याचा परिणाम असा होतो दादाने सांगितलंय तिसऱ्या सेमिनारमध्ये की तुम्ही संतती नाशासाठी केला की पुढच्या जन्मी संतती भरपूर संपत्ती नाही आणि विद्या नाही म्हणजे काय उपयोग असे ते रिपीट होत जातात. म्हणजे हे सामान्य माणसाचं काम नाही, मग हे गुरूंचं काम आहे. म्हणून हे सगळे असे काय काय दोष आपण अज्ञानाने सगळे केलेले त्याचं विमोचन व्हावं आणि तुम्हाला गुरुंची दीक्षा मिळावी म्हणून विमोचन आणि दीक्षा अंतर्भूत करून प्रार्थना साधना तुम्हाला दिली आहे. तुमच्या नकळत हे सगळं होत जात. कुटुंबात आपण जेव्हा वेगवेगळे धार्मिक विधी करता त्यावेळी प्रथमत श्री गणपतीस आवाहन एवढ्यासाठीच करायचे असते की तो देवांचा अधिपती आहे. आपण जो विधी करणार आहात तो विधी ज्या देवतांकृत्यर्थ असतो त्या विधीस त्या देवतांनी गणपती समवेत उपस्थित राहून तो विधी अंगीकारावा असा कार्यकारण भाव असतो. म्हणजे तो विधी जरी तुमचं लक्ष नसलं तरी फुकट जाऊ नये, त्याचा तुम्हाला फल प्राप्ती व्हावी म्हणून गणपतीची स्थापना आहे. हा विधी पूर्ण होताच गणपतीवर अक्षता टाकून त्याला असे सांगण्यात येते की पुनरागमनायचं, म्हणजे पुन्हा मी जेव्हा काही धार्मिक विधी करीन तेव्हा आपण उपस्थित असावे. असं असताना मग भाद्रपद महिन्यात विशेष का? तर ते तुमचे जे पितर आहेत ते मुक्त झाले नाही म्हणजे ते तुमच्याशी संबंधित असतात का? बरं त्यांचे हिस्ट्री ते वारस कोण? मग त्यांच्या पाप पुण्य पापा ते कोण वारस? म्हणून त्यांना मुक्त करायचं का जबाबदारी होय की नाही? त्यांनी जमीन तुम्हाला सोनं आणि बँकेत पैसे ठेवले ते तुमचे आणि त्यांचं पाप कोणाचं? त्यांचं. म्हणून 10 दिवस तो आहे विधी आणि तो 10 दिवस केल्यानंतर मी आता सांगितलं सगळं श्रावण भाद्रपद केल्यानंतर पितृपक्षामध्ये तर्पण केल्यावर ते मुक्त होतात आणि ती पुण्य करता आली नाही नवरात्रात जोडून घ्यायची असं 4 महिने व्यवस्थित केल्यावरती पुढचं 8 महिने जीवन तुमचं व्यवस्थित जावं अशी शास्त्राने व्यवस्थित तरतूद केली आहे. पण त्या गणपतीला जीवित स्वत पाठवायचं, नको ते काहीतरी करायचं आणि तिसरं काहीतरी व्रत वैकल्य करायची, नवीन देवदेवता करायच्या, सगळं करून त्या मिक्सचर व्हायब्रेशन म्हणजे एक नाही धड असे असता भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत जो पूजा विधी 10 दिवस करावयाचा आहे ह्या 10 दिवसांचे महात्म्य धार्मिक दृष्ट्या फार मोठे आहे. सूज्ञ भक्तानो आजपर्यंत ह्या शास्त्रोक्त विधी पद्धतीची माहिती आपण करून घेतली असती व त्याप्रमाणे जर हा विधी आचरणात आणला असतात तर आपल्या जीवनातील अनेक समस्या जो देवांचा अधिपती गणपती आहे त्याने सोडविल्या असत्या. पण सूज्ञपणाने तुम्ही ह्या धार्मिक विधीची जाणीव न करून घेतल्याने ह्या देवाला बंधनात घातले आहे. एकंदर वर्षात 12 महिन्यांचा जो काळ आहे त्याचे 2 भाग उत्तरायण व दक्षिणायन म्हणून केलेले आहे. आता उत्तरायण दक्षिणायन म्हणजे काय? आणि उत्तरायण म्हणजे काय? जुलै ते डिसेंबर, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या सगळ्या महिन्यामध्ये भोग आहेत बघा. दिवाळी दसरा अमुक तमुक करून खायचं करून खायचं सगळं. हा नंतर इथं काय आहे? योग आहे. इथं भोग म्हणून 14 जानेवारीला भोगी करून सगळं यांना खायचं आणि मग योगात जायचं. योग कसे कुणाशी करायचा आहे? उपीट पोहे कुणाशी करायचा आहे?
देवाशी योग करायचा आहे म्हणून त्याच्यामध्ये तिकडे वसंत पंचमी रामनवमी हनुमान जयंती वगैरे सगळे तिकडे आहेत बघा उत्तरायण म्हणजे इथून भोगून त्यातनं संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे भोगाकडून योगाकडे जाणे म्हणजे जीवन ईश्वरमय करणे प्रत्येक विधीतून हेच आहे पण आपल्याला कुणीच सांगितलं नाही आम्हाला ऐकलं इतकं आश्चर्य वाटलं म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये विधीमध्ये जीवन तुमचं ईश्वरमय कसं होईल आणि तुम्ही ईश्वरमय होऊन गेल्याशिवाय सुटका होणार नाही हे सांगितलं भोगाकडनं योगाकडे सगळे दिवाळी दसरा अमुक तमुक सगळं आज 6 महिन्यात आहे बघा तिकडं काही नाही आहे उत्तरायणाचा आरंभ मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत गेल्यावर सुरू होतो हा काल 6 महिन्यांचा असतो त्यानंतर सर्वांचे संक्रमण सूर्याचे संक्रमण कर्क राशीत होते हा काळ बघाडीचे पान पडायला लागतात आणि नवीन पालवी फुटते त्याचा अर्थ काय सांगितलं दादाने माहिती काय सांगितलं रूढीपर्यंत ते पहिलं जे आहे ते सगळं सोडा आणि नवीन पालवी म्हणजे नवीन जे काय ते आचरणात आणा आणि ह्यातनं विकास कसा वेळोवेळी आपण बदल स्वीकारलेत की नाहीत चूल गेली शेगडी आली फ्रीज आला म्हणजे जीवन काय व्हायला पाहिजे सोयीचं होऊन आपल्याला देवाचं कसं करता येईल हे नाही भेटलं सोयीचं करून आराम झोपता कसं येईल हे बघितलं मी काय सांगतो आमच्या त्या घरात वर हॉल होता ना त्या वर हॉलची व्यवस्था करण्यासाठी खाली संसार करायचा होता आपण काय करतो आमचं सगळं पहिलं बरोबर कर मग तुझ्याकडे बघतो सगळं उलटत मीठ हे खारटच असतं हो ते काय तुम्ही वाटेल त्याच्यात पोतभर साखर घातली म्हणजे मीठ गोड होतं का तसं संसार खारटच आहे त्याला ऍक्सेप्ट करा मीठ खारट आहे हे तुम्ही ऍक्सेप्ट केलं की नाही ऍक्सेप्ट केलं ते गोड होत नाही मग जेवढं पाहिजे तेवढं वापरता की नाही तसं जेवढा पाहिजे तेवढाच वापरा फार वापरायला गेला की तोंड खारट होत एकदा कळलंय ते असं आहे संसारात सुखाचा नैच आहे तो जर परमार्थासाठी वापरला तर तो सुखाचा आहे पण मी ऐशाराम करून आरामात आहे संसार असं त्याच्यामध्ये नैच आहे त्यानंतर सूर्याचे संक्रमण कर्क राशीत होते हा काल दक्षिणायन असा आहे या कालातच श्रावण महिन्यात वेगवेगळ्या वारी उपवास आदी व्रते करून देवदेवतांची दर्शने घेऊन मी सांगितलं ते श्रावणात उपास तपास करून पुण्य संचय करायचा भाद्रपद महिन्यावर गणपतीचा गौरीचा आशीर्वाद घ्यायचा आनंद चतुर्दशीला विष्णूचा आशीर्वाद घ्यायचा आणि पितृपक्षात तर्पण करायचं ते पुण्य कमी झालं म्हणून नवरात्र करता हेच सांगितलंय पण हे तुम्ही वाचत बसून तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून मी शॉर्टमध्ये सांगितलं ते देवदेवतांची दर्शने घेऊन काया वाचा व मन शुद्ध करावयाचे असते शुद्ध करून पुण्य जमा करायचं त्यानंतरचा येणारा महिना म्हणजे भाद्रपद या महिन्यातील शुद्ध पक्षातील चतुर्थीला जे गणपती पूजनाचे महात्म्य आहे ते 10 दिवसांचे असून 10व्या दिवशी अनंताची म्हणजे विष्णूची पूजा करून या विधीची समाप्ती होते या 10 दिवसात गणपतीचे व विष्णूचे पूजन सांगितले आहे ते एवढ्याचसाठी की संपूर्ण वर्षात नानाविध धार्मिक विधींसाठी जरी तुम्ही विधी आरंभी गणपतीला आवाहन करीत असलात तर या 10 दिवसातील पूजनाचे महात्म्य वेगळे आहे भाद्रपदातील शुद्ध पक्षानंतर पितृपक्ष सुरू होतो हे सर्वांना विदितच आहे या वद्य पक्षात जे श्राद्ध पक्ष विधी होतात त्यांचा हेतू घराण्यातील दिवंगत झालेल्या व्यक्तींना त्यांच्या मरणोत्तर जीवनानंतर सद्गती प्राप्त व्हावी हा आहे सद्गती म्हणजे चांगली अवस्था तुम्ही जर इथं अडकून राहिलात इथं हे पिशाच योनी आहे पिशाची योनी किंवा अर्थ बॉन्ड स्पिरिट फार वाईट अवस्था इथं इथं एक सुई भोतल्यावर जेवढे वेदना होतात तशा 1000 पट सुयाच्या वेदना इथं होतात म्हणजे एका सुईची वेदना इक्वल टू 1000 पट म्हणून इथनं सुटका करून ह्यांना इथे पाठवण्यासाठी 10 दिवस गणपती बसून पितृपक्षात तर्पण करायचं आहे असे विधी आजपर्यंत जरी तुम्ही रूढी परंपरेप्रमाणे करीत आलात तरी त्यांना सद्गती देण्याचे सामर्थ्य
केवळ घराण्यातील दिवंगत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ श्राद्ध विधी करून प्राप्त होत नाही, त्यासाठी देवादिकांचा कृपाशीर्वाद पाठीशी असावयास पाहिजे, म्हणून शास्त्राने अशी शास्त्रशुद्ध तरतूद केली आहे की त्या दिवंगत व्यक्तींना सुलभपणाने सद्गती मिळावी यासाठी त्यांच्या आप्तांनी श्रावण महिन्यात देवादिकांचे उपवास व्रते करून दानधर्म परोपकार करून आपले काया वाचा मन शुद्ध करावे. शुद्ध केल्या गेलेल्या काया वाचा मनाने भाद्रपद महिन्यात गणपती स्थापना करून अनंत चतुर्दशीला श्री विष्णू पूजन करून गणपती व श्री विष्णूचा कृपाशीर्वाद भाद्रपद वद्य पक्षात जे विधी आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तींच्या प्रीत्यर्थ करावयाचे आहेत त्यांना उत्तम लोकी सद्गती प्राप्त होण्यासाठी प्राप्त व्हावा अशासाठी हे गणपती स्थापनेचे 10 दिवसांचे महात्म्य आहे. अशा प्रकारे संपूर्ण श्रावण महिना व भाद्रपद महिन्यातील 15 दिवस असा 1.5 महिना ज्यावेळी तुम्ही धार्मिक विधीत आचरणात आणाल त्यावेळी वद्य पक्षातील श्राद्ध पक्षादी विधी सफल होतील. म्हणून ते बंद करू नका मिळाले म्हणून सिंहोच्चन करून सगळे तुम्ही जे कोणी आलात त्यांच्या 7 पिढ्यातल्या लोकांना सद्गतीला पाठवलंय. पूर्वीच्या शास्त्राप्रमाणे ज्यांना प्रयाग काशी व गया या त्रिस्थळी यात्रा करणे शक्य आहे. काशी मग काय प्रयाग दादा निमस्त अर्थ सांगितला. काशी म्हणजे काय आहे? का घाण करून आलास? काशी करून आलास? पुन्हा जन्माला जा. तो बिचारा असा निघाला होता तेवढ्या दादांसारखे गुरु भेटले म्हणे. दादा म्हणे जाऊन कुठे जायचं? तेव्हा तेव्हा शंकर म्हणाले म्हणे ओ गया आधी नाही आणि मला म्हणजे गा ह्या भानगडीत नाही ठेवल्या ना कळ की नाही. आता काशी प्रयाग गयाला जाऊन तिथं जे भडगे काय ते विधी करणार आहे ते अधिकारी आहेत का? मग उगीच जाऊन पैसे खर्च करायचे आणि काय तर पितरमुक्त होत नाही काही नाही म्हणून देवालाच काळजी पडली म्हणून दादा आज इतके लोक इथे बसलात तुम्ही सगळे श्राद्ध पक्ष सगळं बंद केलं येणार आहे मग कोण आले होते का स्वप्नात? एवढं आले अंगावर जागे राहू का आणि आमच्या पुढे दादांच्या अंगावर किती जातील? म्हणजे ही देवाकडनं आलेली काहीतरी प्रेरणा होती किंवा त्याच्यात सामर्थ्य होतं म्हणून दादाने सगळं बंद करायला सांगितलं ना. कारण गणपती बसू नको सांगणं सोपं नाही आहे किंवा श्राद्ध करू नका पक्ष करू नका हे सांगणं अजिबात सोपं नाही आहे. त्यांची भयंकर पॉवर आहे. कोणती गुरूंची आज्ञा आहे आणि ते विमोचन करून गुरुंनी त्यांना मुक्तावस्थेला नेलंय म्हणून आपण सगळं ते बंद करायचंय सांगितलं तेवढं ऐकायचं म्हणून नाही रे का घाण करून आलास पुन्हा जन्माला जा. एवढ्यामध्ये दादांसारखा गुरु भेटला म्हणतात गया अभि हो नाही आणि मला. पूर्वीच्या शास्त्राप्रमाणे ज्यांना प्रयाग काशी व गया या त्रिस्थळी यात्रा करणे शक्य आहे त्यांनी त्या तिन्ही तीर्थक्षेत्री श्राद्ध पक्षादी विधी करून शेवटचे पिंडदान गयेस विष्णुपदावर करावयाचे असते. हे समर्पण केल्यावर ह्या दिवंगत व्यक्तीच्या ऋणातून आपण मुक्त होऊन त्यांनाही उत्तम लोकी मुक्ती प्राप्त करून देतो. पूर्वीच्या काळात ही दूरवर असणारी तीर्थक्षेत्रे व त्या ठिकाणी जाऊन ही धार्मिक कृत्य करणे अवघड होते कारण त्या काळात वाहनादी साधनांचा लाभ आज जितका आपण घेऊ शकत आहोत तितका होत नसे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला ही अवघड समस्या सुलभपणे सोडविता यावी व जे पुण्यकर्म या त्रिस्थळीच्या तीर्थयात्रेने व तेथील श्राद्ध पक्षादी विधी केल्याने प्राप्त होत असे तेच पुण्य आपणास सुलभपणे आपण राहत असलेल्या गावी व घरात प्राप्त व्हावे म्हणून 1.5 महिना धार्मिक आचरणात व धार्मिक कृत्यात व्यतीत करावा असे शास्त्राने सांगितले आहे. बरं समजलं ना? एवढं अवघड कराल होणार नाही म्हणून सोपं तुम्हाला सांगितलं. हे या शास्त्राचे थोर उपकार आपल्या कल्याणार्थ किती बोधप्रद आहे याचा विचार करा. असा हा 1.5 महिना आस्थापूर्वक विचारात घेऊन तुम्ही आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जर श्राद्ध पक्ष केलेत
तरच या श्राद्ध पक्ष विधीने त्यांची मुक्तता होते हे जे शास्त्राने सांगितले आहे त्याचा तुम्हाला अनुभव येईल. आज अनेक बघा पहिल्या पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे इथं ह्या पृथ्वीवर एक कोण आहे पितृतय आहे मातृतय म्हणतात त्याला. ह्यांनी इथं मरायच्या क्षणाप्रमाणे श्राद्ध केल्यानंतर हा मेल्यावर इथं गेला हा इथं जाणार हा इथं जाणार हा इथं जाणार हा इथं जाणार आणि हा एकच मुक्त होणार. नंतर हिथं जर ह्याचा मुलगा असेल त्याने नाही केलं तर हे सगळे लटकले आणि तेवढ्या आस्थेने मरेपण करतात काय. मध्येच काय झालं तर असे जे सगळे अडकलेले आपले सात पिढ्यातले किती हजारोने असतील काय ते अर्थवण पिढी. दादा म्हणले एवढी गर्दी झाली इथं की बोलायचं काम नाही. मुंबईला कशी भाऊगर्दी आहे तशी भाऊगर्दी झाली. बरं वरती जाता येत नाही म्हणून प्रत्येकाच्या डोक्यावर बसतात आणि एक एक मनुष्य एवढं एवढं खातो. बाहेर जरा एकदा फेरा मारून हॉटेलचं वगैरे जाऊन बघा माणसं काय किती खातात. म्हणजे आपलं जेवण आणि त्यांचं जेवण बघितलं तर आश्चर्य वाटेल. मग ते कोण खातं हे सगळे डोक्यावर बसले. म्हणून म्हणले युनोमध्ये मीटिंग घेऊन जगात शांतता होणार नाही आहे. हे जोपर्यंत सगळे मुक्त होत नाहीत ते जन्माला येऊन मुक्त होणं म्हणजे पुन्हा 60 वर्ष येऊन काहीतरी भांगड करणार तेव्हा त्यांना परत परत डिस्पॅच करायची. म्हणून तुम्ही साधना करायला लागला की त्या हिरतींनी चौथ्या लोकात फेकले जात. ऐकायला बरं वाटतंय. अशा गुरूंच्या कार्याला मदतीसाठी आमच्या हातून त्यांनी असलेले मत कार्य म्हणून तुम्हाला सगळ्यांजवळ केलंय. तर ते काही शब्द न बोलता आपल्याला मिळू देण्यात नको मिळू दे. जग सुखी तर आपण सुखी ना. म्हणून साधना करायची माझं कर्तव्य आहे. तर बघा लाभ किती होतो. पावणे 4 आले श्रीखंड भरपूर केला आपला खायला मिळतच की. म्हणजे इतरांसाठी केलं की तुम्हाला जेवायचं मिळतं. म्हणून साधना करायचं माझं कर्तव्य. मग 8:30 बसायचं बरोबर व्यवस्थित सूर ताललंय लक्ष तिकडं पाहिजे. आज अनेक लोक असा प्रश्न विचारतात की घराबाहेर पडल्यावर आमच्या कुटुंबातील बायका मुलांना बाधा म्हणून जो त्रास होतो असा प्रकार पूर्वी नव्हता काय की आजच त्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. यास समर्पक उत्तर असे की संपूर्ण वर्षात जो काळ तुमच्या हितार्थ आहे तो म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून भाद्रपद शुद्ध पौर्णिमेपर्यंत. या काळात तुम्हास धार्मिक आचरण धार्मिक कृत्ये जी करावयास सांगितली आहेत त्याकडे तर तुम्ही दुर्लक्ष केलेच आहे. पण तुमच्या घराण्यातील दिवंगत व्यक्तीच्या इच्छा वासनेपासून मुक्त करून त्यांना उत्तम लोकी जीवन प्राप्त करून देण्यासाठी देवाधिकारी सुद्धा आपले महात्म्य बाजूला ठेवून तुम्हाला यथोचित सहाय्य देण्यासाठी आपली कार्ययोजना आपल्याला परिचित करून दिली. त्या श्री गणपतीचे महात्म्य आपण न जाणता त्या थोर दैवताला आज आपण गलिच्छ अशा रस्त्यावरील चौकात नेऊन जर बसविले तर आपल्या घराण्यातील दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या मुक्तीचा प्रश्न कसा व कोण सोडवणार. साधारण कुटुंबात जर एखाद्याला बाधा झाली तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मंत्र तंत्र जादूटोणा करावा लागतो. त्यातून सुटका झाली नाही तर तीर्थक्षेत्री जावे लागते व तेथे जाऊनही ती बाधा निवारण होईलच असे नाही. असे जर आहे तर त्या घराण्यातील ज्या व्यक्ती मरणोत्तर जीवनानंतर सद्गतीला गेल्या नाही व जरी तुम्ही त्यांना सद्गती मिळावी म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ श्राद्ध पक्ष केले तरी जोपर्यंत ह्या 1.5 महिन्याच्या काळात तुम्ही धार्मिक आचरण धार्मिक विधी देवाधिकांच्या इष्ट उपासना अंगीकारल्या नाहीत तोपर्यंत अनेक काळपर्यंत हे दिवंगत मृतात्मे इह जगताशी हितसंबंध जोडून आपल्या इष्ट व दुष्ट वासना पूर्ण करण्यासाठी तुमच्या बायका मुलांकडून आपली मुक्तता करून घेण्यासाठी बाधा म्हणून वावरणार. सारखं कळत नाही पण काय भर वाटत नाही सारखं टोकत झालं. हे जे आहे ती वलय असतात आपण राहत्या बसतो आपले जोपर्यंत मुक्त होत नाही ते
हे सगळं जेव्हा बघितलं तेव्हाच वंशमोचन 21 वर्ष करून सगळ्या भक्तांचे जे अडकलेले होते सगळे त्यांना बरोबर सगळीकडे चौथ्या लोकात पाठवलं म्हणून वंशमोचन. वैयक्तिक कर्म असते ते कर्म विमोचन, आणि ऋणमोचन म्हणजे गतजन्मातले इतर शत्रू एका कुटुंबात सगळे नवरा बायको भाऊ बहीण मुलं म्हणून येतात. एकाने एक बोलला की दुसरं दुसरंच बोलत आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये देवाचं नाव घेऊन मुक्त व्हायचं कसं म्हणून ही तीन विमोचन आणि पाच दीक्षा. म्हणजे विमोचन म्हणजे ते दोष काढल्यानंतर रिकामी जागा राहते त्यात दुसऱ्या कसल्या तरी वाईट गोष्टी शिरून नाहीत म्हणून तुम्हाला दीक्षा देऊन गुरुने आपली शक्ती दिली आणि जीवन विकसित केलं. असे जर आहे तर घराण्यातील ज्या व्यक्ती मरणोत्तर जीवनानंतर सद्गतीला गेल्या नाही व जरी तुम्ही त्यांना सद्गती मिळावी म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ श्राद्ध पक्ष केले तरी जोपर्यंत या 1.5 महिन्याच्या काळात तुम्ही धार्मिक आचरण धार्मिक विधी देवाधिकांच्या इष्ट उपासना अंगीकारल्या नाही तोपर्यंत अनेक काळपर्यंत हे दिवंगत मृतात्मे इह जगताशी हितसंबंध जोडून आपल्या इष्ट व दुष्ट वासना पूर्ण करण्यासाठी तुमच्या बायका मुलाकडून आपली मुक्तता करून घेण्यासाठी बाधा म्हणून वावरणार. आणि त्याच व्यक्ती मग तुमच्या घराण्यामध्ये विद्यानाश संततीनाश आणि संपत्तीनाश करतात. म्हणून हे तीन दोष निवारण करण्यासाठी औदुंबरला जाऊन 2.5 वर्ष सेवा करून ते सगळं सिद्धता करून आणून दादांनी तुम्हाला ओंकार साधना अर्ध्या तासाची दिली. भारतात ह्या देवतेच्या म्हणजे गणपतीच्या बाबतीत पूजनादी विधीचा जो गैरप्रकार झाला आहे तो फक्त महाराष्ट्र व गोमंतकात झाला आहे. उत्तर भारतात तर ही देवता नाममात्र परिचित आहे पण दक्षिण भारतात ह्या देवतेचे अधिष्ठान तिच्या महात्म्य परत्वे सांभाळले गेलेले आहे. आज महाराष्ट्रात जो गणपती स्थापनेचा विधी करण्यात येतो तत्संबंधीचा सार्वजनिक प्रकार याचा उल्लेख वर केलाच आहे पण घरात जो गणपती बसवण्यात येतो त्याही गणपती बद्दलची पूज्यता सार्वजनिक गणपती एवढीच राहिली आहे. जीवनोद्धारार्थ जरी गणपती हे आदितत्व आहे तरी त्याची स्थापना 1.5 महिन्याच्या व्रतस्थ काळापासून करावयाची आहे. ती आपण आपल्या सोयी परत्वे 1.5 दिवसावर आणलेली आहे. 1.5 दिवसात पाहुणा आला तरी 4-5 दिवस राहतो. हा गणपती उद्धारासाठी आला 1.5 दिवसाचा, आज आला आमच्याकरता 1.5 दिवस, त्यांच्याकडे 1 दिवस. यापेक्षा गणपतीची स्थापना 1.5 दिवसासाठी जरी केली नाही तरी त्यामुळे गणपती काही दुःखी होणार नाही. गणपती पूजनाच्या या 10 दिवसांच्या काळात तुमच्या ज्या इष्ट कुलदेवता आहेत त्या यांचाही कृपाशीर्वाद पुढील विधी करण्यास असणे अत्यावश्यक आहे. म्हणून ह्या 10 दिवसात जे गौरी पूजन सांगितले आहे ते ह्या कुलस्वामिनीचे पूजन म्हणून करावयाचं. खड्याच्या गौरी आणायच्या किंवा तुम्ही आता गौरी बसवत होतात व त्यामुळे घराण्याच्या ज्या कुलदेवता आहेत त्यांचा कृपाशीर्वाद मिळून त्याचा लाभ घराण्यातील दिवंगत व्यक्तींना पितृपक्षात होतो. गौरी पूजनाची स्थापना या संबंधीचे मार्गदर्शन दरवर्षी पंचांगाप्रमाणे विचारात घेऊन गौरीची स्थापना करावी. सूज्ञ भक्त वरील निवेदन वाचून असा विचार करतील की दिवंगत व्यक्तीच्या हितार्थ आम्ही धार्मिक आचार विचारांची बंधने पाळून त्यांना मुक्त करणे म्हणजे हा एक प्रकारे अट्टहास आहे पण याला मार्गदर्शनामध्ये असे अचूक उत्तर दिले आहे की दिवंगत व्यक्ती आपल्या पश्चात जी स्थावर मिळकत पै पैसा दागदागिने तुमच्या नावे करून गेले आहेत त्यांना सद्गती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जर हा 1.5 महिना व काळ बिकट वाटत असेल तर त्यांच्या पश्चात तुमच्या नावावर आलेली जी स्थावर मिळकत असेल त्याचा निसंकोच दानधर्म करावा. कळतंय ना? यापेक्षा त्यातील महत्वाची जी तात्विक भूमिका आहे ती अशी की स्वतः प्रित्यर्थ जेव्हा आपणास पुण्यसंचय करावयाचा असतो तेव्हा हा पुण्यसंचय होण्यास फार विलंब लागतो पण जेव्हा एखादी सेवा आपण दुसऱ्याच्या कल्याणासाठी म्हणून करतो की ज्यामध्ये आपला वैयक्तिक स्वार्थ नाही त्यावेळी
पुण्य संचय हा दुप्पट होतो. म्हणून त्या दीड महिन्या मुक्तच येतं, म्हणजे दुसऱ्यांसाठी खर्च करता तेव्हा तुम्हाला जास्त लाभ होतो, स्वतःच्या स्वार्थासाठी केलं तर कमी लाभ होतो. यामुळे या दीड महिन्यात तुम्हाला करावी लागणारी धार्मिक कृत्ये, देवदेवतार्जन व परोपकार हा तुमच्या हितासाठीच आहे, पण मरणोत्तर जीवनानंतर मुक्तावस्थेला जाण्यासाठी ज्या दिवंगत व्यक्तींना देवाधिकांचा ऋणानुबंध कमी पडतो अशांना तुम्ही ही जी दुप्पट पुण्यही प्राप्त केली त्यातील एक पट पुण्यही दिल्यावर त्यांचा देवाधिक ऋणानुबंध कमी असल्यामुळे जो इहजगताशी संबंध जोडावा लागला त्यातून त्या दिवंगत व्यक्ती देवतांच्या कृपेमुळे तर मुक्त होतातच, पण तुम्हाला ह्या जन्मात जे इति कर्तव्य आहे की इहलोक व परलोक ह्या दोन्ही अवस्थांची प्राप्ती तुम्हाला ह्या जन्मात अति प्रयत्नाने करावयाची आहे, त्या प्राप्तीचा पाया या दीड महिन्याच्या काळातील सेवेमुळे प्राप्त होतो. आणि ते नाही मुक्त झाले तर सगळे यांच्या डोक्यावर बसतात, आणि कोरोनामुळे काय परिस्थिती झाली तुम्ही बघितली, घरातले लोक जाऊ शकत नाहीत, भटजी मिळत नाही, मग ते सगळे काय बरोबर डोक्यावर बसणार की नाही, मग बसलेत का नाही बसले. तेव्हा मोहम्मद जिल्ह्या बाबांनी प्रार्थना दिली एक अंत्येष्टीची, ती 12 वाजेची तुम्ही वाचायची, मग कुठलाही विधी केला नाही तर चालेल. म्हणजे किती पुढची काळजी आहे बघा त्यांना. आणि ते फक्त बाळगुंडला एक ज्याच्यात 100-150 लिहिले त्या वेळेला, आता त्यावेळेला म्हणजे 18-20-25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी नोकरी करत असताना 100 रुपये पगार होता, 25 वर्षानंतर 100 असतो का? मग त्यावेळेला 150 संख्या होती, आता 25 वर्षाने आपण किती ठेवायला पाहिजेत? नाही तेवढं 100 कोण ठेवत चालतात ना, चालतात नाही पळतात. मग 1-500 रुपये काढून टाकल्यावर तुम्ही कायमचं काही आहे, वर्ष राहतं झाल्यावर काही करायचं नाही आहे, मग केवढा आधार आहे तुम्हाला? ह्या गोष्टीचा सारासार विचार करा. तुम्ही उरून तर ऋण नाहीच फेडू शकत, आणि ते फेडाही म्हणत नाही आहेत. तुम्ही ऋणातच राहा, पण साधना करा आणि मग ऋण मोकळा. ज्या दिवशी त्यांनी काय केलं ह्याचा आढावा तुमच्या डोक्यात येईल ना वाचून, त्या दिवशी तुम्ही आरती करताना रडाल. दत्ता दया करी म्हणजे किती दया केली, त्या दयाला काही पारच नाही. समजलं? घराण्यातील दिवंगत व्यक्तींच्या ऋणातून पितृपक्षात तुम्ही आपले कर्तव्य करून ऋणमुक्त झालात की आश्विन महिना येतो. घराण्यात कुणी दिवंगत झाल्यावर जे 10 दिवस सूतक पाळण्यात येते हे दिवस अमंगल मानतात, त्याप्रमाणे वर्षातील सर्व महिन्यांमध्ये भाद्रपदातील वद्य म्हणजे पितृपक्ष हा काल अमंगल मानलेला आहे. श्रावणापासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या मंगल कालामध्ये प्राप्त केलेले पुण्यकर्म पितृपक्षात व्यतीत केल्यावर जो आश्विन महिना येतो त्यातील 10 दिवसांचे महत्व वेगळे आहे. या देवदेवतांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही 1.5 महिन्याची पुण्याई भाद्रपदातील वद्य म्हणजे पितृपक्षात खर्च केली आहे, त्यातील एक पट तुम्ही त्यांना देऊन एक पट ही तुम्हाकडे शिल्लक राहिली आहे. हा जो परोपकार तुम्ही दिवंगत व्यक्तींच्या प्रीत्यर्थ केलेला आहे असा हा परोपकाराचा ठेवा तुम्हाला व्यक्तिगत पुण्यही म्हणून मिळावा म्हणून आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत 10 दिवसांचे नवरात्र आहे. या काळात पुन्हा तुम्ही तुमच्या कुलदेवदेवतांचे स्मरण करून वर्षातील इतर महिन्यापेक्षा त्यांची अधिक प्रमाणात संभावना करून जो पूजा अर्चा विधी करता त्यामुळे परोपकारार्थ केली गेलेली जी सेवा तुमच्याकडे शिल्लक राहिली आहे तिचे व्यक्तिगत सेवा म्हणून रूपांतर होते. अशा या सेवेचे परोपकारा प्रित्यर्थ म्हणून केलेले व्रत व्यक्तिगत जीवनाशी जे एकरूप होते अशा या विधीला सीमोल्लंघन म्हटलेले आहे. दुःखी जीवनाकडे सुखी जीवनाकडे जायचं, पुण्य केलं मला सगळं सांगितलंय मी, लक्षात आहे ना? असे म्हणून आपलं सीमोल्लंघन म्हणजे गावाच्या सीमेला जायचं आणि तिकडं बाहेर जायचं, मी सीमोल्लंघन झालं.
हे सीमोल्लंघन खरं असे हे सीमोल्लंघन झाले असे हे सीमोल्लंघन झाल्यावर प्राप्त झालेली पुण्याई तिचे भोगते त्या क्षणी तुम्ही होऊ नये म्हणून ती तुम्ही आश्विन महिन्याच्या अखेरीस म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवसापर्यंत जतन करावयाची आहे. अशी जतन केलेली परोपकार पुण्याई हिचे रूपांतर पुन्हा लक्ष्मी सरस्वती मध्ये होऊन भविष्यकाळ सुख शांती समाधानात जावा म्हणून धनत्रयोदशी लक्ष्मी सरस्वती पूजन आहे त्यास दीपावली म्हटले आहे. दीपावली दीप ज्ञान दीप आवली म्हणजे पंगत असे लोक ज्ञानी व्हायला पाहिजेत म्हणजे दिवाळी ते सोडून सगळं दिवाळी दिवाळी दिवाळीच निघते म्हणजे आपल्या जीवनात लक्ष्मी व सरस्वती यांचा प्रकाश जीवनोद्धारार्थ कारणीभूत व्हावा म्हणून ह्या दिवसात दीपोत्सव करावयाचा आहे. इतक्या या शास्त्रशुद्ध भूमिकेतून तुम्ही जेव्हा आपल्या आचार विचारांशी एकनिष्ठ राहून दीपावली पर्यंतचा 3 महिन्यांचा काळ व्यतीत करता हे 3 महिने तुमच्या पुढील 9 महिन्यांची तरतूद सुख शांती संपत्ती म्हणून करीत असतात यासच दीपावली म्हणते आहे. किती सुंदर आहे काय आपण करतो सद्गुरु साईनाथ महाराजची जय. श्री गुरुदेव सत्त सदानंदा सच्चिदानंद सद्गुरु श्री संत महाराजची जय. श्री गुरुदेव सत्त श्री सद्गुरुनाथ दाता महाराज.